काय मम्मी पप्पा पण काय तर म्हणे 100 एकर जमीन शिकलेला आहे की नाही हे पण माहीत नाही. इथं मला खेड्यात राहायची इच्छा नाही. जमिनीचं काय असतं बरं? तू तिचे का प्रिया? हा माझ्या म्हाताऱ्याने फोटो दाखवला तुझा. संदीप? हा. ओके हॅलो. हॅलो. मला आहे ना माझ्या म्हाताऱ्याने सांगितलं होतं तुला भेटून घे म्हणून. इथून चाललो होतो म्हटलं जाता भेटून घ्या. असं कसं? मला इथं टाइम दिलेला आणि तुम्ही इथून चालले होते म्हणून भेटायला आले. असं कसं होणार? मला तर तुमच्या पप्पांनी फोन करून सांगितलेलं. काय काय सांगितलं तुला? की माझा मुलगा तुला भेटायला येणार आहे म्हणून. बर, तू काय करते? मी जॉब करते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. मी आपलं लग्न झालं जॉब करणार तू? हो. मग काय करायचं आपल्याला लग्न झालं जॉब करायची का? नाही करी आपल्या पहिलेच. मग घरी असलं म्हणून काय लॉब नाही करत? 104 एकर शेती भो. किती? 104 एकर. 104 एकर? पण तरीही मला जॉब करायचा आहे. तुम्हाला नाही आवडणार का जॉब केलेलं? किती शिकली तू? माझं एमटेक झालंय. म्हणजे ती 12वी झाली असते ती ना? तुम्ही किती शिकले? ते मॅट्रिक झाले माझं. टॉपर होतो आपण मॅट्रिक मध्ये. म्हणतात मग 10वी झाली होते मॅट्रिक म्हणतात त्याला काहीतरी. मला वाटलं पास झाले की नाही. 10वी झालेत ना पास. म्हणजे मी इथे काय इन्सल्ट करते का? इन्सल्ट नाही, मी तुमची इन्सल्ट नाही करत आहे. बरं बरं बरं, ठीक आहे, जाऊ द्या. मला सांगा, तुम्हाला लव्ह मॅरेज आवडते की अरेंज मॅरेज आवडते? मला वाटत होतं लव्ह म्हणजे लफडच ना. अरे लव्ह म्हणजे लफडच ना. हो माय गॉड. ठीक आहे, लफडं नाही म्हणत त्याला. हा एवढं मला पाहिल्यापासून करू वाटायचं बरं का? लहानपणीपासून पळून जायची लई इच्छा होती. तुम्ही भेटलीच नाही मला. कोण? अरे पळून जायची एखादी पोरगी लफड करून पळून जायची. लव्ह मॅरेज ती असते. हा का? ओके बरं, मग आता काय करणार? तू लगीन करायचं माय बरं. मी अजून असं ठरवलं नाही आहे. तुला लवकरची अरेंज करायची मला सांग काहीच ते. तुम्हाला भेटायला आले म्हणजे अरेंज मॅरेंजेस करण्यासाठी आले ना मी. आधी ना आपण 7-8 वेळा भेटू बरं का? कसं आहे माहिती का, एका भेटीत तर काही कळत नाही. 5 मिनिटात भेटू कसं ठरवू मी. मला वाटतं तुला सेकंड भेटतो म्हणून. ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बघू ना, ही भेट झाल्यानंतर आपण डिसाईड करू. आणि राहिलं नोकरी बिकरीचा प्रश्न आहे. तू पगार किती? अहो 70-80 हजार पेमेंट आहे मला. असला पगार आम्ही ना तिकडे आमच्या कामगारांना देतो. मग मी दिवसभर काय करायचं घरी राहून? और दिवसभर म्हणजे मेकअप असतो, तासभर मेकअपला जाईन. आणि सर आपलं रानलं आहे मोठं, तो हिंडूच तर सगळं दिवस मावळण. म्हणजे मी लग्न फक्त रान हिंडण्यासाठीच करू का? बाकीचं काय लेकर सांभाळायचे असतात का नसतात? एक मिनिट. ठीक आहे, पप्पांचा फोन आहे. पप्पांना सांग. काय काय सांगणार तू? काय सांगणार आहे तू? ते मी माझं बघून घेईल. तुम्ही कोण सांगणार आहे मला असं की काय सांगणार आहे तू म्हणून? आत्ताच कसली बोलत राह तू, नीट बोल की. बघ खाल्लं पिलं नाही काही? नाही ना. इरान ते कोल्ड ड्रिंक्स फील्ड काय काय घेणार तू? ही चांगली हॉटेल आहे असं नसता बोलत इथं. सॉरी, ऐका ना. कोल्ड ड्रिंक द्या पाठवून. नाही मला कॉफी हवी आहे. कॉफी हवी आहे मला. एक चहा देव. अहो कॉफी हवी आहे. कॉफी? हा ते कॉफी द्या. तुम्हाला कशी पत्नी हवी आहे? मला आहे ना घरच्यांना आहे ना नीट ठेवलं ना. आणि मला नीट लई जीव लावला ना. बस तसलं पाहिजे आपली पूर्ण. नीट ठेवलं ना म्हणजे? अरे घरच्यांना सांभाळ केला पाहिजे म्हणतात ना. आणि मला जीव लावला पाहिजे बस. बरं मग काय अजून बाकी बोला की. म्हणजे मला अपेक्षित उत्तर एवढंच नाही की तुम्हाला ॲज अ वाईफ म्हणून कशी मुलगी हवी आहे. आईवडिलांना बघितलं पाहिजे, माझ्यावर जीव लावला पाहिजे. आणि पाटलीन घराण्याचं कसं आहे, पाटील तसं वागलं पाहिजे बस. कसं वागलं पाहिजे? पाटलीनबाईसारखं. कसं पण? मस्त ऐश पैश वाटलं पाहिजे, गावात असा रुबाबदार पाहिजे. हो का?
आणि माझ्या आई वडिलांबद्दल तुमचं काय मत आहे? तुझे आई बाप माझ्या घरी आणून ठेव बाबा. ते काय येतील तुमच्या घरी? अजून मग तुमच्या 15 दिवसाला चेक करा त्यांना. पण हे काय की तुझे आई वडील माझ्या घरी आणून ठेवते पण असं एकदम? हा म्हणजे मला मानायचं तसं नव्हतं राव. मग कधी मध्ये चक्रली आली तर काय अडचण नाही मला. आणि सासू सासऱ्यापेक्षा नीट बघन की मी त्यांना. मी तुमच्या आई वडिलांना माझे आई वडील म्हणून समळ करेल पण माझ्या आई वडिलांचं काय? अरे तुझ्या आई वडिलांना पण बघतो ना मी. बघतो काय बघतो? अरे त्यांना बी तुझ्या आई बापा माझ्या आई बाबा सारखं बघतो असं म्हणलो मी. जमल ना तुला? काय सांगू मी माझ्या घरी. बर माझ्यामध्ये काही चेंजेस हवेत का तुम्हाला? म्हणजे बदल हवेत का? नाही जे आहे ते तुला सांगितलं. म्हणजे मी काय तुमच्या घरी आल्यावर जीन्स बीन्स घातलेली चालेल का? असं असतं पुढं. मग गावात राहिले आपण तिकडे मॉलला फिरला फिरायला गेलो बघू ना. मग आपण कंटिन्यू फक्त गावातच राहायचं? नाही नाही अधून मधून शनिवार रविवार ट्रिप आणायचं मस्त मध्ये. तरी मी जॉब करायचं तुला. बरं ऐक तुला जॉब करायचा आहे ना कर ना. म्हणते बघ तसलं मानसिक समाधान लागतं एखाद्याला सगळ्यात चांगलं असतं. कर की तू जॉब. मी तुला सांगितलं ना आम्हाला काय पाहिजे म्हणून. पण मग गावात राहून जॉब नाही करता येणार ना मला. आता काय सांगू मी. तुम्ही माझ्यासाठी काय करू? एक शेर एक करशी ती मग काय पुढं जाऊ मी. कोण बघायच ती एकूण ते एक पोर आहे मी आई बापाल माझ्या. मी पण एकूण ते एकच मुलगी आहे. काय घर जावा करायची काही चार काय मला. मी तसं म्हणलंच नाही की घर जवारी मला वाटत पण नाही घर जवारी व्हावं. तर तुमची इच्छा असेल तर बघू काय प्रॉब्लेम. नाही नाही 104 एक करशी ती मला ती बघायची. ठीक आहे चालेल बघू. पण मी कॉल सांगते पप्पांना. मी काय समजू? आता तरी काही समजू नका. मी पप्पांना कॉल करायला सांगेल तुम्हाला. ठीक आहे चालेल भेटू नंतर. जा आता म्हणजे या आता. कसलं कार्टून आहे हे? 104 एकरचा मालक आहे म्हणतो आणि त्याचे कपडे आमच्याकडे तर असं गरीब पण नाही घालत. आणि पुन्हा काय की तू जॉब नाही करायचं घरी राहायचं. बी का एवढं एमटेक माझं असंच केलं होय. नाही आणि मी काय फक्त चूल आणि मूल हेच करायचं ते नाही जमणार. मी 21व्या शतकातली मुलगी आहे. मी घर आणि नोकरी दोन्ही सांभाळते ना. पण त्याला तर ते म्हणजे माझे आणि त्याचे विचार मॅच नाही होणार. सो मला नाही वाटत मी होकार द्यायला पाहिजे. हां जर ते आणि त्याचा रुबाब दाखवला असता किंवा त्याचं पॉझिटिव्ह नाही येत असतं ना काहीतरी जॉबबद्दल माझ्या करिअरबद्दल आणि घरच्यांबद्दल मी नक्कीच त्याला हो म्हटले असते आणि नक्कीच मी त्याच्यासमोर सुख आणि संसार केला असतो. पण आत्ता मला वाटत नाही. ठीक आहे बघू.